नमस्कार, मी रुचिता जांभूळ. नमस्कार, मी सिद्धेश थोरात. आमच्या जर्नीबद्दल बोलायचं झालं तर आणि जे काय बेस्ट मेमरीज असतील, खरं तर हा पूर्ण प्रवासच आमच्यासाठी बेस्ट होता. मेन म्हणजे लावणी डान्सर्सला खूप कमी प्लॅटफॉर्म्स असतात, खूप कमी चॅनल्स असतात जे लावणी रिप्रेझेंट करायला एक चान्स देतात, आणि आम्हाला इतका आनंद वाटतो. आणि आम्ही खरंच खूप आभारी आहोत स्टार प्रवा आणि मी होणार सुपरस्टार जोडी नंबर 1 की लावणी या डान्स फॉर्मला आम्हाला रिप्रेझेंट करण्याचा तुम्ही एक चान्स दिला. सगळ्यात बेस्ट मेमरी म्हणजे आमची विठाबाई नारायण गावकर यांचा ॲक्टच्या वेळेस जेव्हा फुलवाताईंनी आम्हाला घुंगरू दिली होतं, आणि ती सगळ्यात बेस्ट फिलिंग होती आमच्यासाठी. आणि आम्ही नक्कीच तो वारसा असाच चालू ठेवू. त्या घुंगरांना कधीच आम्ही त्याची किंमत कमी नाही होऊ देणार, कधीच फुलवाताईचा विश्वास लेट डाऊन नाही करू देणार. ही जर्नी इतकी सुंदर होती, या जर्नीने सिद्धेशला त्याची ओळख दिली, माझ्या पप्पांना एक ओळख दिली, किंवा ज्या काही गोष्टी होत्या आज माझे पप्पा खूप प्राऊडली सगळ्यांना सांगू शकतात की हो मी डिलिव्हरीज करतो स्विगीचे, हो मी ॲम्ब्युलन्स चालवतो, पण माझी पोरगी या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती परफॉर्म करते. येस, आणि मी पण बोलू इच्छितो की एखादा मुलगा लावणी करतो आणि हे ऑडियन्स कसं ॲक्सेप्ट करतं हे मला पण माहिती नव्हतं, कारण कुठलाही रियालिटी शो मुलांना, जो मुलगा लावणी करतो त्यांना घ्यायला थोडंसं विचार करून घेतात की बाबा होईल का ह्याचं पुढे काय, पण मला लावणी मी करतो त्यामुळे मला त्यांनी सिलेक्ट केलं, आणि मुलाला मुलगा एक लावणी परफॉर्म करतं आणि त्याला हा चान्स स्टार प्रवाह या चॅनलने दिला. सो हे खरंच खूप माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे, आणि या गोष्टीसाठी मी खरंच त्यांचा आभारी मानतो, स्टार प्रवाहाचे आणि मी होणार सुपरस्टारचे. सो थँक्यू सो मच. आणि माझी बेस्ट मेमरी ही सगळ्यात होती की ऑफकोर्स विठाबाई नारायण गावकरवाली पण, आणि एक गोष्ट झालेली की मेघाताई आमच्या सेटवर आलेल्या, आणि मेघाताईंनी मला ओळखलेलं, मी त्यांना एका प्रोजेक्टसाठी असिस्ट केलेलं, आणि त्यांनी मला ओळखलेलं की या मुलाने मला कोरिओग्राफ केलं आहे. सो ती माझ्या लाईफ या जर्नीमधली बेस्ट मेमरी होती. फिनालेसाठी आम्ही पूर्ण जीव लावला आहे, अंगात जेवढी ताकद आहे सगळी लावली आहे, आणि यावेळेस आम्ही ट्राय करतो आहे की आमचा आत्तापर्यंतचा पूर्ण जर्नीतला सगळ्यात बेस्ट परफॉर्मन्स आम्ही देणार आहोत, आणि नक्कीच आम्ही माहोल बनवणार आहोत. खूप एक्सायटेड आहोत आम्ही फिनालेसाठी. जर्नी पण आमचे खूप अप्स अँड डाऊन्स झाले, फक्त आता ते सगळे डाऊन्स विसरून जे आम्ही बेस्ट परफॉर्मन्सेस दिलेत ते फक्त डोक्यात ठेवून आम्ही असं परफॉर्म करणार आहोत जसं आम्हीच विनर होऊ या उद्देशाने. खरं तर डाऊन येणं गरजेचं असतं, मध्ये मध्ये तो डाऊनफॉल येणं गरजेचं असतं. आम्ही आमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन स्टाईल्स केल्या, कंटेम्पररी केलं, आम्हाला जे आयुष्यात आम्ही ट्राय केलं नव्हतं त्या लिफ्ट्स ट्राय केल्या, जे वाटलं पण नव्हतं की आम्ही त्याला झामावर युज करतो. सो हे आम्ही कधी करू शकतो हे पण आम्हाला इथे येऊन कळलं. सो आधी आम्ही फक्त प्युअर डान्सिंग करणारे लोक होतो, आणि आता या सगळ्या गोष्टी करायला इकडे मिळतोय. सो जो ग्राफ आमच्यात झाला तो खरंच खूप चांगला. फुलवाताई आणि पूर्ण टीम, एस्पेशली स्वप्नील मांडवकर ह्यांना इतकी जास्त मी थँकफुल आहे, कारण डान्सिंग आणि जे आम्हाला बिलकुल जमायचं नाही ते म्हणजे लिफ्ट, ते सुद्धा त्या माणसाने करून घेतलं, फुलवाताईने करून घेतलं, पूर्ण टीमनी करून घेतलं, आणि आज पूर्ण टीममुळेच आज आम्ही फिनालेमध्ये उभे होतो, आणि खरंच थँक्यू त्या सगळ्यांना. पाहायला विसरू नका मी होणार सुपरस्टार जोडी नंबर 1 महा अंतिम सोहळा फक्त आपल्या स्टार प्रवाहावर.